तर साहेब सन्माननीय आमदार वडगाव शेरी मतदार संघ त्यांना विनंती असेल आमचे समालोचक प्रशांतजी आदवडे सर खास पालघर जिल्ह्यातून विरार परिसरामधून हे महाराष्ट्रातील लोकप्रिय असे असणारे हे समालोचक यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. प्रशांतजी आपणाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबरीने कुणालजी दाते सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मिस्टर IPL म्हणून ज्यांची ओळख आहे तर या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील लोकप्रिय समालोचकांच्या यादीमध्ये त्यांचं आवर्जून नाव घेतलं जातं असे नवी मुंबईला बिलॉंग करणारे महाराष्ट्रातील लोकप्रिय समालोचक आणि मिस्टर IPL तर या ठिकाणी सन्मान केला जातोय. कुणालजी दाते यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. कुणालजी दाते सर आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपला सन्मान. सर्वच मान्यवरांच्या शुभेच्छा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आपण या टिंगरे सरकार चषकामध्ये 2 दिवस ज्यांचा आवाज ऐकला तसे आमचे अतिशय जवळचे मित्र मुंबई भूषण जुन्नर भूषण आणि त्याचबरोबर टूर्नामेंट सम्राट म्हणून एक वेगळी ओळख एका वर्षामध्ये सर्वाधिक स्पर्धा समालोचनाद्वारे करणार असे हे व्यक्तिमत्व सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व चंदू शेट्टे सर यांचा सन्मान या टिंगरे सरकार चषकाच्या माध्यमातून अतुलजी टिंगरे साहेब आणि प्रदीपजी टिंगरे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण चंदू शेट्टे यांचा सन्मान करावा. अंतिम सामना सामनावीर पुरस्कार प्रेक्षकांची उदंड प्रतिसाद या ठिकाणी लाभला आणि अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार दिला. अंतिम सामन्यात अप्रतिम कामगिरी केली ज्याने अंतिम सामन्यात आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जबरदस्त कामगिरी केली 4 विकेट घेतल्या आपला हॅट्रिक घेतली मुंबईचा जादूगार अनिकेत सानप आणि 5,000 रुपयाचा पुरस्कार कैलास भाऊ लांडगे साहेब यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिकेत सानप आपण यायचं. अनिकेत सानप सगळ्या टीम आपण पहिल्यांदा पुढे यायचंय. 5 ही विजेते आहेत त्यांनी या ठिकाणी समोर यायचंय. 5 ही टीम संकेत टिंगरे आणि विक्रांत टिंगरे यांना विनंती असेल आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. मुंबईचा जादूगर अनिकेत सानप संकेत टिंगरे विक्रांतजी टिंगरे यांच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जातोय आणि अनिकेत सानप मुंबईचा जादूगर ज्याला म्हटलं जातं आणि फायनलमध्ये हॅट्रिक घेतली जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. अनिकेत सानप यांना मात्र या मानाच्या स्पर्धेमध्ये हा पुरस्कार जातोय. यस हा या स्पर्धेतील बेस्ट बॉलर मानाच्या बेस्ट बॉलरचा पुरस्कार जातोय ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक 8 विकेट घेतल्या बेस्ट बॉलर पुरस्कार मुंबईचा जादूगर अनिकेत सानप बेस्ट बॉलर या टुर्नामेंटचे हा पुरस्कार या ठिकाणी अनिकेत सानप यांना आणि बेस्ट बॉलरसाठी पुरस्कार गणेशजी कोळी साहेब यांच्या माध्यमातून दिला जाणारा 5,000 रुपयाचा पुरस्कार आहे. अतुल टिंगरे साहेब आणि प्रसिद्ध गाडामालक प्रदीपजी टिंगरे साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार अनिकेत सानप पुन्हा एकदा पुरस्कार घेण्यासाठी येत आहेत. 5,000 रुपयाचा हा पुरस्कार गणेशजींच्या माध्यमातून दिला जातोय आणि अतुलजी टिंगरे साहेब आणि प्रदीपजी टिंगरे साहेब यांच्या ही ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते.
या स्पर्धेतील बेस्ट बॉलर मुंबईचा जादूगर अनिकेत सानप, या स्पर्धेतील बेस्ट बॅटर, या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय 5,000 रुपये गणेशजी कोळी यांच्या माध्यमातून जे दिले गेलेले आहेत। आणि या मानाच्या स्पर्धेत सुरुवात पहा, सुरुवात झाली आहे पुण्यातून आणि टिंगरे सरकार चषकातून, आणि बेस्ट बॅटरचा पुरस्कार जातोय या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी 135 धावा टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुमित ढेकळे। पहिल्या दिवशीचा हमराज मृत्युंजयच्या विरुद्धचा सामना आम्हाला आठवतोय, राहुलप्पा भंडारे आणि रवींद्रजी पठारे साहेब, आपण पुरस्कार आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दिला जाणार आहे। बाहुबली सुमित ढेकळे, मुंबई पासून दुबई पर्यंत ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा असते नाव सुमित ढेकळे, आणि हा नाला सोपाऱ्याचा ब्रँड आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। आणि काय जबरदस्त कामगिरी केली आहे सुमित ढेकळे यांनी, बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, टिंगरे सरकार चषक गाजवला या पट्ट्याने। या स्पर्धेतील पंचम पुरस्कार म्हणजे पाचवा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय, आणि पाचवा पुरस्कार या ठिकाणी स्वीकार करण्यासाठी शिवनेरी लायन्स बटवाडी घाटकोपर या टीमने खूप चांगला या ठिकाणी परफॉर्मन्स दाखवला, 25,000 आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ही मानाची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते। आणि हा पाचवा क्रमांक स्वीकारण्यासाठी शिवनेरी लायन्स घाटकोपर आपण या ठिकाणी यायचे, पाचवा पुरस्कार ज्यांनी टी शर्ट परिधान केले आहेत अशा सगळ्यांनी या, बाकी ज्यांनी खाली थांबायचं कॅप्टनने फक्त वरती यायचं। पाचवा पुरस्कार, हा 25 या ठिकाणी घाटकोपरचा शिवनेरी लायन्स युवा खेळाडूंचा संच आहे, आणि पावसाळी क्रिकेटमध्ये स्काय रायडरने खूप चांगली कामगिरी केली आणि आता टेनिस क्रिकेटमध्ये देखील चांगली सुरुवात झाली आहे। शांताराम आबा खलसे यांना विनंती असेल आपण या ठिकाणी हा पुरस्कार द्यायचा, या आबा या घाटकोपरच्या टीमला आपल्याला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। अभिनंदन सचिन मोरे, संतोषजी फाफाळे, आपल्या सगळे भूषण, आपलं देखील अभिनंदन, आपण देखील चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे। आणि या स्पर्धेमध्ये घाटकोपरच्या या संघाने बाजी मारली आहे, आपण देखील या म्हणजे आपण देखील या ठिकाणी यायचं आहे। आणि पाचवा पुरस्कार, नवीन मुलं आहेत परंतु चांगली खेळी आहेत, टाळ्या व्हायला हरकत नाहीये, शिवनेरी लायन्स घाटकोपर मुंबई, बटवाडी घाटकोपर मुंबई। आणि स्पर्धेतील आणि चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय, ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलं असा संघ, रामशेठ भाडाळे, धनंजयजी माळी यांचा संघ, ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर, हा या सगळ्या मान्यवरांच्या शुभेच्छा पुरस्कार देणार आहोत। ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर, रामशेठ भाडाळे आणि धनंजयजी माळी यांचा हा संघ आम्ही नेहमीच पाहतो, संदीप राठोड, प्रथमेश राठोड, संतोष नलावडे या सगळ्यांनी यायचंय। संतोष नलावडे सोलापूरचे मोहळचे स्टार खेळाडू आहेत, आणि सोलापूरच्या पंढरपूरच्या या संघाने चौथा क्रमांक आणि 51,000 रुपयाचा पुरस्कार मिळवलाय। त्याचबरोबर या ठिकाणी तृतीय क्रमांकाचा पुरस्कार ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर, अमर परुळेकर यांचा संघ आहे, ज्यांनी तृतीय क्रमांक 51,000 रुपयाचा पुरस्कार या स्पर्धेमध्ये मिळवलेला आहे। या अजर रोहित नार्वेकर आपण सर्व या ठिकाणी यायचंय, 51,000 रुपयाचा पुरस्कार मिळवलेला आहे तो ताई पॅकर्स, प्रभादेवी पालघर, अमर परुळेकर यांच्या या संघाने टिंगरे सरकार चषक 2024 मध्ये। तर स्पर्धेला खास आवर्जून या ठिकाणी वडगाव शेरी मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यतत्पर आमदार सुनीलांना टिंगरे साहेब उपस्थित राहिलेत, आणि टिंगरे सरकार चषकाला शुभेच्छा देण्यासाठी किंवा या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करण्याची अन्न आपल्यास विनंती असेल। आज या ठिकाणी
आमचे छोटे बंधू विशालजी टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी टिंगरे सरकार ग्रुप या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करतात. त्यानिमित्त आज वर्षीचा टिंगरे सरकार क्रिकेट चषकाचं आज हा फायनलचा मुकाबला झालेला आहे आणि गेले अनेक वर्ष आपण हा उपक्रम चालू करत असताना एकच हेतू होता की म्हणजे आपल्या इथल्या क्रिकेट प्रेमियांना याचा आनंद लुटता यावा, तसंच जे क्रिकेटर आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार व्हावं, यातनं त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी आमचे सगळे टिंगरे सरकार ग्रुपचे सदस्य करत असतात. गेले 8-10 दिवसापासून सर्वजण या ठिकाणी मोठ्या कष्टाने सर्व कार्य या ठिकाणी क्रिकेट प्रेमींना जास्तीत जास्त पद्धतीने फॅसिलिटीज उपलब्ध करून देण्याचं काम यांच्या माध्यमातून केलं जातं. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी टिंगरे चषक सरकार चषकाचं खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने विशालला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवादांना. आणि त्याचबरोबर बेस्ट बॅटरसाठी पसायदान स्पोर्ट्स आळंदी सोमनाथजी यांच्या माध्यमातून ही बॅट या ठिकाणी दिली जाते सुमित ढेकळे यांना. टेनिस क्रिकेटच्या या ठिकाणी पसायदान स्पोर्ट्सची ही ब्रँडेड बॅट दिली जाते. तसेच पसायदान स्पोर्ट्सला देखील आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि सुमित ढेकळे यांचं अभिनंदन, कारण ही बॅट देखील त्यांची होते. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार काय खेळला हा सुद्धा संघ FM हॉस्फेट कर्नाटक यासिन शाह अँड कंपनी. FM हॉस्फेट या संपूर्ण टीम यायचं. FM हॉस्फेट आकाश आपल्या टीमला घेऊन या ठिकाणी यायचंय. आकाश तारेकर येत आहेत. 1.5 लाखाचा पुरस्कार आणि उपविजेतेपद या ठिकाणी जात आहे कर्नाटकला. संतोष बंड, परवेश भाई, चांगली कामगिरी आपली सुद्धा आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं जुबेर याचिन के भांजे या आ चुके, आपका भी स्वागत करेंगे. कर्नाटक वरून जुबेर या ठिकाणी आले, त्यांचंही स्वागत असणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर उपविजेते 1.5 लाखाचा पुरस्कार FM हॉस्फेट कर्नाटका. अभिनंदन आपल्या सगळ्यांचं. जबरदस्त खेळ आपणही सगळ्यांनी केलात. परंतु विजेतेपद आणि उपविजेते याच्यात पद याच्यामध्ये थोडासा फरक होता आणि त्यामुळे उपविजेतेपद आपल्याला मिळतंय. परंतु आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आपण हंगामाची सुरुवात खूप चांगली केलेली आहे आणि या ठिकाणी शांताराम खलसे साहेब आपण यापुढचा पुरस्कार द्यायचा आहे. त्याचबरोबरीने रवींद्रजी टिंगरे आणि रवी पठारे आपल्या तिघांना विनंती आहे या पुढचा पुरस्कार आपल्याला द्यायचा आहे. आणि पुढचा आहे मालिकावीर गणेशजी कोळी साहेबांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचा पुरस्कार. मालिकावीर ही मानाची गदा. कुणाला जाणार तुम्हाला सुद्धा नक्कीच हा प्रश्न पडला असणार आहे. 11,000 मानाची गदा, मानाची टिंगरे सरकार चषक ही स्पर्धा, पसायदान स्पोर्टची बॅट, हे कुणाला जाणार? काही नाव सांगू शकता का? मॅन ऑफ द सिरीज कुणाला मिळू शकते? या स्पर्धेमध्ये रनच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर सुमित ढेकळे 135 धावा आणि या स्पर्धेमध्ये 144 धावा करत असताना अख्ख्या पुणेकरांना टाळ्या वाजवायला लावणारा प्रथमेश पात्रे काय दुखापत झाल्यानंतर सुद्धा काय लढला. आणि तर मालिकावीराचा पुरस्कार जिल्हा रायगड तालुका आणि गाव फुंडे प्रथमेश मात्रे. काय जबरदस्त कामगिरी आज पुण्यामध्ये फुंडे गावाचं नाव करतोय हा पट्ट्या. जबरदस्त क्रिकेटचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि मालिकावीराचा पुरस्कार या ठिकाणी टिंगरे सरकार चषक या मानाच्या स्पर्धेमध्ये तो मिळवतोय. मानाची गदा, PS स्पोर्ट्स पसायदान स्पोर्ट्सची बॅट आणि 11,000 प्रथम आहे. पहिला क्रमांक द्यायचा आहे त्यासाठी कॅप्टन फक्त स्टेजवर येतील, बाकी सगळे पुढे खाली असतील. विनंती असेल या विजेती टीम लखन वाल्मिकी आपण या ठिकाणी यायचंय. आपली संपूर्ण टीम देखील या ठिकाणी यायचंय कारण मान्यवर देखील या ठिकाणी आहेत.
वडगाव शहरी मतदार संघाचे आमदार सुनील अण्णा टिंगरे साहेब असलमबाई विनंती असेल आपण देखील या ठिकाणी यायचे. शांताराम बाबा खलसे, प्रदीप टिंगरे साहेब, रविजी टिंगरे, सुमित आपल्या सगळ्यांना, महेश दादा खांदवे विनंती असेल आपण यायचंय. संकेत जी टिंगरे, विक्रांत टिंगरे असतील, असलमबाई खान, राहुल अप्पा भंडारे, त्याचबरोबर आशिष दादा मारणे, सचिन मामा खांदवे आपण देखील यायचंय. विशालजी टिंगरे असतील, मयूरजी टिंगरे, रवी टिंगरे आपण देखील यायचंय. रणजित टिंगरे, अमित टिंगरे आपण देखील यायचंय. अमर टिंगरे, किशोर टिंगरे, उमेश टिंगरे, प्रतिपापा टिंगरे, आणि या स्पर्धेमध्ये समर इलेवन एरवडा, सुमित ढेकळे आणि कंपनी या स्पर्धेमध्ये 2,51,000 रुपयाचा पुरस्कार, आणि त्याचबरोबर ने टिंगरे सरकार चषक ही स्पर्धा जिंकली गेलेली आहे. लखन वाल्मिकी अँड कंपनी एरवडा संघ या ठिकाणी ट्रॉफी पहिल्या नंबरची एरवड्यामध्ये राहते. सगळे खेळाडूंचं अभिनंदन. फरदीन काझी असतील, श्रेयस कदम असतील, अनिकेत सानप असतील, विकी भोईर असतील, सुमित डोंगडे असतील, विकी भोईर असतील, दिनू कांबळे असतील, मनोज विचारे आपलं देखील, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. प्रदीप पाटील आपलं सुद्धा अभिनंदन. आणि या स्पर्धेचं विजेतेपद समर इलेव्हन हा संघ या ठिकाणी पटकावतोय. आपलं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. 19वं पर्व या ठिकाणी सुपरहिट ठरताना पाहायला मिळत आहे, आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्यासाठी या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि धन्यवाद आपण ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलं, आणि धन्यवाद टेनिस क्रिकेट .in वर जे जे प्रेक्षक आमच्याशी जुडले, स्थानिक प्रेक्षक आपल्या, आणि जर कुणाचं नाव राहिलं असेल तर चुकून दिलगिरी व्यक्त करू, परंतु स्थानिक खेळाडू आपलं सुद्धा मनापासून आभार, कारण हे मैदान सुद्धा झालंय, कारण एक मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिली. या वर्षीच्या यशानंतर पुढल्या वर्षी पुन्हा भेटू, तोपर्यंत थांबू. आभारी आहोत आम्ही विकी सुनसुना, अखिल शेख या मैदानासाठी ज्यांचं सहकार्य, आदित्य गायकवाड ब्रावो, तौसिफ शेख, मोनीश द्वारके, दानिश अन्सारी, अभिषेक मेडे, त्याचबरोबर धनंजयजी टिंगरे, मयूर टिंगरे, विशाल टिंगरे, अमित टिंगरे, रणजित टिंगरे, अमोल टिंगरे, विठ्ठल टिंगरे, प्रवीण पलांडे, उमेश चौरे, प्रवीण रेड्डी, आशिष दादा मारणे, असलमबाई खान, सचिन मामा खांदवे आणि बाळासाहेब भालेराव. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भरत दादा टिंगरे, या सर्वांचं आम्ही मनापासून आभारी. या वर्ष आणि आपल्या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. या वर्षी थांबू दादा, पुढल्या वर्षी पारितोषिक वाढणार आहे, आणि मोठा पारितोषिक घेऊन पहा ही स्पर्धा. पुढल्या वर्षी पहिला पुरस्कार 5,00,000 रुपये असणार आहे, याची या ठिकाणी आताच अनाउन्समेंट झाली आहे. याच मैदानावर होईल आणि तारीख सुद्धा तीच, आणि त्यामुळे पुढल्या वर्षी आपण नक्की वाट पाहत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.